मनाचे श्लोक अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदिला गता दिव्य होऊ गेली जयावर्णिताशी शिनली वेदवाणी नृपेक्षी कदारामदासाभिमानी जय सद्गुरु या श्लोकामध्ये समर्थ की राघवे मुक्त केली प्रभू श्रीरामाने मुक्तता केली अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी होती ती रूप सुंदर होती आणि पतीव्रता ही होती नेहमी पतीच्या आज्ञेत राहायची पण एके दिवशी इंद्राने तिचा मोह धरला आणि गौतम ऋषी आश्रमात नाही तसे पाहून त्या इंद्रदेवाने गौतम ऋषींचे रूप धारण करून आहिल्येकडे गेला आणि तिला भ्रष्ट केले आहिल्येने खरे तर हे कपट ओळखले होते पण प्रत्यक्ष देवेंद्र आपल्यावर भाडलेला आहे याचा तिलाही मोह पडला आणि त्याच ठिकाणी मोहामुळे तिचा पाय घसरला गौतम ऋषी जेव्हा आश्रमात आले तेव्हा त्यांना काय घडून गेले ते समजायला वेळ लागला नाही तेव्हा गौतम ऋषींनी इंद्राला त्याचे पुरुषत्व नाहीसे होण्याचा आणि शिळा बनून असा शाप दिला तेव्हा खूप नाही गौतम ऋषींना मागितला तेव्हा गौतम ऋषी म्हणाले जेव्हा श्रीरामाच्या पायाचा स्पर्श या शिळेला होईल तेव्हाच या शिळेतून तुझी मुक्ती होईल आहिलेला दगडाचे शरीर मिळाले त्याच ठिकाणी तिची मोठी शिळा तयार झाली पण मन मात्र तसेच होते तेव्हा त्या क्षणापासून मनोमन ती श्रीरामाची वाट बघत त्याचा धावा करत राहिली आणि सीतेच्या जाताना विश्वामित्र ऋषी आणि श्रीराम त्याच वाटेने जात असताना श्रीरामाच्या पायाचा स्पर्श त्या शिळेला होतो आणि पायाचा स्पर्श होताच त्या शिळेतून सुंदर रूप असलेली एक स्त्री बाहेर येते तेव्हा विश्वामित्र ऋषी ही सारी कथा श्रीरामाला सांगतात त्या श्रीरामाच्या केवळ पदस्पर्शाने स्पर्शाने मिळालेल्या शापातून ती मुक्त झाली त्या अहिलेला तिचे पर्वेचे स्वरूप प्राप्त झाले देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली म्हणून समर्थांनी म्हणले आहे की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जयावर्णिता शिनली वेदवानी नुपेक्षे कदाराम दासाभिमानी केवळ त्या श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्याचे पाप धुऊन गेले आणि तिचा उद्धार झाला अशा या उद्धार करणाऱ्या श्रीरामाची गुणगान गाता गाता देववाणी वेदवाणी थकून गेली तो हा श्रीराम भक्ताची जाण ठेवतो त्याच्या भक्ताबद्दल तो अभिमान बाळगतो त्यांच्याकडे तो त्यां कधीही दुर्लक्ष करत नाही थोडक्यात या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की शापित झालेली अहिल्या शिळा होऊन पडली होती तिचा उद्धार प्रभू श्रीरामाने केला त्या श्रीला त्या प्रभू श्रीरामाचा केवळ पाय लागल्यावर त्या पूर्ववत आलेली अहिल्या दिव्य स्वरूप मिळून गेली अशा या श्रीरामाचे वर्णन करता करता वेदवाणी देखील थकून गेली तो हा श्रीराम आपल्या दासाबद्दल अभिमान बाळगणार आहे दासाची उपेक्षा तो कधीही करणार नाही जय सद्गुरू